एव्हरी वन ऑफ हॅज दिस थिंग की मी आहे माझा माझा एक बट आय हॅव टू पोर्ट्रे इन अ पर्टिक्युलर वे right. मला एक प्रकारे दाखवायला लागेल ला। मी आईला नेहमी आई मला निघत असताना नेहमी हक्क करते आता पण वडील जेव्हा हक्क करते किंवा काय इट इज अ व्हेरी एलियन थिंग वर्षभर माझ करता येणार आहे <laughs> वर्षभर आपण फिरत असताना लोक असे असणार की अरे अरे येतो ये आठ बार लाईन मी जिते इन लोक इन्फ्रावाले <laughs> <laughs> इन्फ्रास्ट्रक्चर माझी टीम होती रुयात मी त्यासाठी घेतलो होतं ॲडमिशन आणि मला माहिती आहे की माझ्यातला परफॉर्मर मग मा तो डान्समधला असू दे किंवा म्युझिकमधला काही असू दे किंवा ॲक्टिंगमधलं काही असू दे हे मला तिकडे फ्लरिश करायला मिळणार की हे भारी करा ऑब्वियसली दर आर अ लॉट ऑफ आर्टिस्ट हू डू अमेझिंग वर्क पण मला कधीच मला ह्याच्यासारखं काम करायचं असं नाही वाटलं तुम्हाला जर वाटत असेल की मी कमिटेड आहे किंवा मी रिलेशनशिपमध्ये आहे तर असं नाही आहे प्लीज <laughs> असं अझ्यूम करू नका <laughs> मिरची सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आहे अर्जुन ज्ञानेश्वरी आणि गप्पांच्या मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आलेली आहे आज एक अशी व्यक्ती माझ्या समोर बसली आहे <laughs> जिच्या जिच्यासोबत पॉडकास्ट सुरू करण्याआधी आपण काही क्ष गोष्टींबद्दल बोललो येस yes. आणि त्या खूपच हार्ड हिटिंग होत्या <laughs> कोणासाठी <laughs> माझ्यासाठी ओके युअर एक्सेप्टिंग पण खूप कॉमनॅलिटीज निघाल्यात आणि त्यामुळे मला असं वाटतं मजा येणार आहे डू यू गो बॅक टू दोज डेज जिकडे कुठेतरी तुझ्या मनात तुझ्याबद्दल सेल्फ डाऊट होता हे ते सगळे क्षण आठवतात की ओ फ्रॉम देअर टू आता इथ फॉर अरे मला अजूनही आहे मला अजूनही वाटत असतं मी सेल्फ मध्ये असतोच माझं फक्त म्हणजे खूप आविर्भाव किंवा एक मी स्वतः स्वतःला जसं कॅरी करतो किंवा मी जसं दाखवतो बिकॉज एव्हरी वी एव्हरी वन ऑफ अस हॅज दिस थिंग की मी आहे माझा माझा एक बट आय हॅव टू पोर्ट्रे इन अ पर्टिक्युलर वे मला एक प्रकारे दाखवायला लागेल मी ती एकच गोष्ट फक्त आहे जी मी दाखवत नाही माझ्या सेल्फची की आय सेल्फ डाऊट माय सेल्फ अलॉट की काय नेमकं कसं होतं आहे की आपल्यालाच वाटतंय का की आपण भारी करतोय किंवा आपल्या जवळच्या लोकांनाच फक्त वाटतंय का आपण भारी करतोय आणि हे मला कॉलेजपासूनच होतं की कारण की मी मित्र वगैरे भरपूर बनवले होते कॉलेजपासून किंवा ओळखीची लोकं भरपूर होती तर आपण ज्या स्टेजवरती पण जातो किंवा अजूनही स्क्रीनवरती पण जातो ते आपल्या मित्रांकडून तसे रिॲक्शन देतात आपल्या लोकांकडनं तसे रिॲक्शन देतात पण इज इट ॲक्च्युली दॅट गुड राईट तो एक सेल्फ डाउट नेहमीच असतो सो ना नेहमी मी आम्ही थिएटर विजिट्सला पण जातो किंवा काय ना मी सतत बघत असतो मी शेवटी वगैरे असं नाही मी सतत बघत असतो मी गेज करत असतो की यार लोकांना खरंच ते वाटतंय आहे का जे विनोद मला विनोद वाटत आहेत ते लोकांनासुद्धा वाटत आहेत का जे किंवा ज्या गोष्टीबद्दल मी इमोशनल व्हायचा प्रयत्न करतो मी जो रस द्यायचा प्रयत्न करतो आहे इज द सेम वे इट इज इट गेटिंग रिसी इज इट गेटिंग रिसिवड द सेम वे सो हा एक सेल्फ डाऊट मला नेहमीच असतो आणि त्या सेल्फ डाऊटमुळे ना एकच गोष्ट खूप चांगली होते ती म्हणजे शूटिंगच्या वेळेसच मी ना ते नेहमी रॅक्टिव माझी माझी कुठली चूक असेल किंवा माझा पफॉर्मन्स मी ना नेहमी नेहमी कुठेतरी एक प्रयत्न असतो की नाही वी शूड गिव्ह समथिंग मोर हा अजून एक टेक देऊन बघूया ना किंवा मी प्रत्येक डिरेक्टरबरोबर काम करताना माझं असं असतं की हा मी टेक दिला आहे सर मी अजून दोन प्रकारे करून दाखवतो तुम्हाला जो लावायचा आहे तो लावा किंवा काय बेटर वाटतं आहे ते बघा पण आय एम नॉट ॲट ऑल सॅटिस्फाईड विथ जस्ट वन टेक की हा मॅ मैंने वन टेक दे दिया खतम नाही मला तेव्हा पण असं वाटतं की नाही काहीतरी राहिलं याच्यात आपण अजून काहीतरी करू शकतो दॅट सेल्फ डाऊट इज ऑल्वेज बट इट इज हेल्पिंग मी डू गुड इन माय वर्क विच इज ग्रेट मला वाटतं की बाकीचे तुम्हाला नंतर येऊन सजेशन देतात पण आपलं आपल्यालाच एक कळत असतं ना आणि यु नो इफ यू लिसन टू दॅट पॉइंट ऑफ युअर्स तर ऍक्च्युली आपण त्याच क्षणी रेक्टिफाय oh. करतो गोष्टी मला सांग की देर uh, हॅज बीन यू हॅड अ जर्नी ना फ्रेशर्स पासून आम्ही सगळे तुला ओळखतो मी फ्रेशर्स रेग्युलरली बघायचे बाय द वे <laughs> सो so, <coughs> मला ती स्टोरी माहिती होती आणि मी पूर्ण इन्वॉल्ड होते <laughs> का 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 uh -huh. त्या सिरियलमध्ये आय एम अ रेग्युलर सिरियल वॉचर खूप लोक जज करतात की मालिका काय बघतेस वगैरे मी खूप सिरियसली बघते मालिका मला जाम मजा येते आणि त्यावेळेला फ्रेशर्सचा तो फुल एक माहोल होता की दर वॉज अ कल्ट ऑडियन्स जे फ्रेशर्स बघायचे ज्यांना ती सगळी कॅरेक्टर्स माहित होती प्रत्येकाचं आवडतं एक कॅरेक्टर असायचं त्यानंतर आता कमिंग बॅक टू कागर आठ दोन पंच्याहत्तर झालं काळे धंदे झालं आता वेड झाली आता ही फिल्म कन्नी आणि आयम शुअर दॅट इज अ लॉट पण या सगळ्या प्रवासात इफ यू लुक बॅक तर काय काय चेंजेस तुला तुझ्यामध्ये ॲज अन ॲक्टर जाणवतात इफ यू लुक बॅक राईट ना या इट इज अ व्हेरी पहिली गोष्ट थँक यू फॉर आस्किंग दिस इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन आय फील कारण की चेंजेस ना बेसिकली हे खूप जाणवतात ते म्हणजे खूप टेक्निकल होईल पण एक प्रकारचं ना ॲक्टिंग स्टाईल असते प्रत्येकाची प्रत्येकाची ॲक्टिंग स्कूल एक वेगळी असते कोण वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतं तर मी जेव्हा सुद्धा काम बघतो ना म्हणजे सिरियल्स असू दे किंवा माझ्याकडे काही क्लिप्स आहेत नाटकाचे माझे एकांकिकेचे नाटका एक तर ते बघताना पण मला असं वाटतं की आपण फॉर द गुड भरपूर चेंजेस झालेले आहेत mm. म्हणजे आणि हे मेजर चेंजेस ना मला कुठेतरी जाणवतात की मी जे ड्रामा मी थिएटर स्कूलमध्ये सुद्धा होतो त्याच्या काही गोष्टी मी इनकॉर्पोरेट करत गेलो किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यातले काही ॲक्टिंग टेक्निक्स मी इनकॉर्पोरेट करत गेलो सो so, एक गोष्ट तर मला नक्कीच जाणवली आहे की आधी आय युस टू टेक माय वर्क व्हेरी ग्रँटेड की आता आहे आपण को मला येतं hmm. किंवा हां हे ना, सीन है ना हा सीन आहे ना हां ठीक आहे आपण करून टाकू हां किंवा ह्या जागा काढायच्यात ना हा आपण करून टाकू हे आपण मेरे हात का खेले पण थ्रू आउट द इयर्स लोकांना असं कदाचित वाटत असेल की आपण जेवढं काम करत जातो तेवढ्या गोष्टी इझी किंवा हां ठीक आहे हो जाएगा हा ॲटिट्यूड येत जातो माझ्या बाबतीत तरी हा एक झाला आहे की जेवढं मी काम करत गेले ना तेवढं तेवढं आय एम गेटिंग इन टू दॅट झोन की नाही आपल्याला वी हॅव टू गेट मोर सिरियस अबाउट दिस मोर सिरियस ह्याच्यातले अजून आपण काय नुआन्सेस काढू शकतो अजून किती बारकावे काढू शकतो आहे म्हणजे uh, म्हणजे कन्नी कन्नीमधलं काम बघितल्यानंतर मला असं जाणवतं की मी बिटवीन द लाईन्समध्ये भरपूर खेळायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे रॅदर दॅन जस्ट थ्रोईंग लाईन्स आणि लाईन्समधूनच फक्त सांगण्यापेक्षा आपण लाईन्सच्या मधल्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर सबटेक्स्ट mm. म्हणजे एक जो आपण टेक्स्ट जो असतो ते बोलतो आणि सबटेक्स म्हणजे त्याचा अर्थ नेमका काय आहे जो पॉझेसमध्ये येतो जो दोन लाईनांच्या मध्ये येतो तर ना ह्या टेक्निकल गोष्टीमध्ये मी जरा अजून खेळायचा प्रयत्न करतो आहे बिकॉज आय फील मी कोणालाही मी कंपीट कोणाबरोबर कंपीट करायला जात नाही आहे किंवा आय एम नॉट ट्राईंग टू कॉपी एनी वन किंवा कुठलं मोठा ॲक्टर आहे मी त्याची टेक्निक येते hmm. माझं जे आहे ते मी स्वतः स्वतःच्या ह्याच्यात एवढं असतो ना की आपलं काम जे जा आधी झालं आहे त्याच्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं व्हावं आपण हे अचीव केले की के आपण डायलॉग डिलिव्हरी आपण त्याला जस्टिस देतो पण वॉट्स मोर व्हॉट एल्स कॅन वी डू व्हॉट मोर कॅन वी गिव्ह टू दे ऑडियन्स कारण की राईट नो ऑडियन्स त्यांना त्यांना सरफेस लेवलवर राहायला नाही आवडत त्यांना दे वॉन्ट मोर दे वॉन्ट समथिंग मोर त्यांनी झालं मी फक्त डायलॉग वगैरे हे फक्त ऐकायचे असतील आय विल वॉट समथिंग एल्स इफ आय एम पेइंग थ्री हंड्रेड रुपीज मला तीनशे चारशे रुपये टाकून मी येतो आहे पॉपकॉर्न बिपकॉर्न घेऊन बसतोय आय वॉन्ट समथिंग मोर सो ती ना एक जाणीव आय गेस एवढ्या वर्षात माझ्या माझ्यात ती निर्माण झाली आहे hmm. ना की आपली एक जबाबदारी ॲज अन ॲक्टर की लोकांना आता एंटरटेनमेंटची एवढी साधनं आहेत वेगवेगळ्या प्रकारे ते एंटरटेन होत आहेत वेगवेगळे ते एंटरटेन होत आहेत देन वाय वाय शुड दे बी वॉचिंग मी काहीतरी आपण वेगळं दिलं पाहिजे ना तर ती एक जबाबदारी किंवा ते एक नर्वस नर्वसनेस पण ती नर्वस एनर्जी आहे की आपण काहीतरी अजून दिलं पाहिजे आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे सो दॅट हॉन्स मी बट ऑल्सो हेल्प्स मी ॲज अ मोटिवेशन मोटिवेटर म्हणजे ते कुठेतरी मला मोटिवेशन देत असते लाईक इट्स अ पुश की इट इज हेल्पिंग मी टू गिव्ह समथिंग मोर सो एवढ्या वर्षात मला ते तरी दिसतं की फ्रॉम बिंग चलताय चल कर लेंगे फ्रॉम hmm. नो no. ये नहीं ऐसा नहीं होगा एक एक वाक्य एक एक सीन एक एक एक्सप्रेशन एक कारण की आता मोठा पडदा आहे ना एक एक एक्सप्रेशन एक तुम्हाला त्याला दोनशे टक्के न्याय द्यायला लागणार यार सेकंड हसल्यामुळे पण मला असं वाटतं की हा ग्राफ खूप सुंदर आहे आणि म्हणजे आता मला ऐकताना इतकं छान वाटतंय तर तुला पर्सन किती अमेझिंग वाटत असेल की आपण एका पद्धतीने विचार करायचो आणि आपल्याला असं वाटायचं की एक्स वाय वायज गोष्टी मला येतात तर मला ते येतातच आहेत आणि मला काय तू आता त्याच्यामध्ये जितकं तुम्ही अजून आत शिरताय तितकं अजून अजून yeah. हे रिअलाइज होत आहे की अरे देर इज सो मच मोर आणि काय होतं ना हे ना तुम्हाला ना कुठेतरी लोक आणि परिस्थिती दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला आणतात त्या लेवलला म्हणजे लोक म्हणजे मी तुला सांगतो ना की आता फ्रेशर्स मी सिरियल झाली तेव्हा ज्या प्रकारे प्रेम मिळालं आणि वी वर लाईक की येतो हम बाबा देखो अभि कर लेंगे आणि त्याचा ऑडियन्स अजूनही आहे मला अजूनही लोक बोलतात आम्ही ते मिस करतो तुम्ही घेऊन या वगैरे हे ते बट दे वॉज अ पॉईंट जिथे सिरियल संपल्यानंतर असं होतं की आर डन बेसिकली आर डन आता ते कॅरेक्टर संपलं खतम बात अभी आगे का देखो सो तेव्हा ती जाणीव येते आणि त्याच्यानंतर ना माझा खूप वेळ गेलेला की मी सिरियल मी त्या सिरियलनंतर मी डिसाईड केलेलं की आय डोंट वॉन्ट टू स्टे इन सिरियल्स आणि किंवा टेलिव्हिजन कारण की तेव्हा तो एक पिरियड आलेला जेव्हा ते मला थोडं थोडं जाणीव व्हायला लागलेली की नाही आपण काहीतरी अजून दिलं पाहिजे लोकांना आणि असंही होतं ना एखादा पॉप्युलर सिरियल नंतर तुमच्याकडे त्याच त्याच पद्धतीचे पण रोल जायला लागतात सतत वाटतं की हा तो कॉलेजचा मुलगा हो आणि ते झाल्यानंतर ना तुम्हाला ते ना कुठेतरी म्हणजे नथिंग अगेन्स्ट एनी मीडियम म्हणजे मी नेहमी सांगत असतो मला कुठल्याही बद्दल काही हे नाही आहे त्याच्या अगेन्स्ट काही नाही आहे पण मला मला माहिती आहे की मला काय गरजेचं आहे माझ्या हॅपीनेससाठी किंवा मी सॅटिस्फाईड जर नसलो जर मला सतत वाटत राहिलं की नाही मी क्रिएटिव्हली स्वतःला चॅलेंजेस करत नाही तर hmm. मग काय फायदा आहे यार right. कारण की मला पुढचे दहा पंधरा वर्ष फक्त काम करायचे आहेत नंतर मला आरामात जगायचं आहे असं नाही जर असं असतं तर मी आता फक्त दहा पंधरा वर्षापूर्वी पटपट पटपट -पट काहीतरी केलं असतं हो मी भरपूर पैसे कमवले असते मी शांतपणे कुठेतरी घर घेऊन रिटायरमेंट लाईफ बट नो आय वॉन्ट टू वर्क टिल आय डाय टिल आय एम गेटिंग ओल्ड आणि त्यासाठी मला असं आहे की मला कुठे कॉम्प्रोमाइज नाही करायचं बॉस मला जिथे सगळ्यात जास्त आनंद मिळतोय जिथे मी सगळ्यात जास्त मी स्वतःला सॅटिस्फाय करू शकतोय आणि आय एम गेटिंग द चान्स टू सॅटिस्फाय द ऑडियन्स ऑल्सो की नाही एक सिरियलचं हे झालं नाही समथिंग मोर समथिंग मोर सो आता त्या झोनमध्ये त्या जर्नीमध्ये मी तरी असं right. वा uh, मला वाटतं मी जेव्हा तुझं सोशल मीडिया बघत होते कन्नीचा मला वाटतं प्रीमियरचा तो, प्रीमियर तो व्हिडिओ होता yeah. तुझे आई बाबा पण आहेत आणि लॉट ऑफ पीपल हॅव कॉमेंटेड द सेम थिंग की शेवटी uh, सुनील सर तुला मिठी मारतात yeah. आणि ती जी मिठी आहे दॅट इज द रील बाकी सगळं ठीक आहे पण ती जी मिठी आहे आणि त्यांचे डोळे भरून आलेत आणि यु नो त्या रील मधनं सुद्धा पोहोचतात भावना की काय right. त्यांना वाटत असेल right. मला विचारायचंय की तुझ्यासाठी तो क्षण कसा होता ऑफकोर्स याच्या आधी पण फिल्म झालेले आहेत एव्हरीथिंग सेड अँड डन पण तो क्षण खूप स्पेशल मला तरी वाटला बघताना आणि इज इट डिफिकल्ट त्यांना इम्प्रेस करणं <laughs> स्वतःच्या कामाने मी आता ना म्हणजे जसे माझे जे 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 लोकं माझ्या वडिलांना पण ओळखतात मला पण ओळखतात किंवा माझ्या फॅमिलीला ओळखतात दे नो दे वी आर अ क्रेझी बंच आम्ही जे एकत्र असतो किंवा बाहेर असतो वी आर वी आर क्रेझी पीपल कारण की आम्ही एवढे विनोद एवढे सारख्या ज माणी आम्ही लोकांची घेत असतो आम्ही एकमेकांची कुठेतरी खिल्ली उडवत असतो सो वी आर व्हेरी दॅट काइंड ऑफ अ फॅमिली पण ॲट द सेम टाईम एक ना फादर सनमध्ये दुनियेत सगळीकडे ॲनिमल हा चित्रपट सोडल्यास बट <laughs> इवन <laughs> इन no, दॅट huh. एक ना आय वॉन्ट सी अ रिफ्ट बट देर इज अ डिस्टन्स म्हणजे मी कितीही माझ्या वडिलांबरोबर एक uh, कितीही प्रेम असलं मी कितीही फ्रँक असलो किंवा मी कितीही uh, त्यां म्हणजे असं नाही आहे की माय गॉड वडिलांशी बोलायचं म्हणजे असं कसं बोलू असा झोन नाही आहे ही इज व्हेरी कूल बट स्टील देर इज अ डिस्टन्स तो असतोच देर इज अनसेड लाईक आय डोंट नो हाव बट इट जस हॅपन्स सो आम्ही जेव्हा कधी भेटतो किंवा कामाबाबत असेल ना सो ही इज ऑलवेज लाईक की काय चाललंय आणि माझी सवय आहे की मी कधीच काय नाही सांगत घरी जोपर्यंत मी साईन नाही करत हां साईन नाही करत किंवा शूटला नाही जात मी ना सांगतच नाही घरी मी फक्त एक ग्रुपवरती मेसेज टाकतो आय हॅव साइन्ड दिस थिंग असं असं आहे ही अशी जी फिल्म आहे दीज इज पीपल आर दे अँड वी आर शूटिंग की ह्या वेला शूट करतोय सो इट इज दॅट आणि शूटच्या वेळेला पण आय गेट व्हेरी डिटॅच्ड सो कामाची गोष्ट येईल ना सो आय एम व्हेरी डिटॅच्ड विथ दॅम कारण की uh, मी स्वतः स्वतःच्या झोनमध्ये भरपूर असतो सो दे आर नेवर इन द होल प्रोसेस ते uh, त्यांना क्लॅरिटी नसते की मी काय करतो आहे hmm. त्यांना क्लॅरिटी नसते की कसं झालं आहे माझं कॅरेक्टर नेमकं काय मी खूप वरवर सांगतो त्यांना क्लॅरिटी नसते की एक्झॅक्टली exactly फिल्म कशी झाली आहे आणि हे असं नाही आहे की मला त्यांना सांगायचं नाही आहे बट uh, ते नाही सांगितलं जात hmm. बट प्रेमियर डे किंवा शो डे इज द ओनली टाईम जिथे मी uh, मला इतर कोणाला सांगायची लोकांना माहिती आहे की मी काय काम करतो आहे किंवा का, काय काम किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना पण माहिती आहे मी त्यांच्याशी बोलत असतो वडिलांना माहीत नाही आहे सो so, त्यांना कुठेतरी सांगणं की हो तुमचा मुलगा हे करतो एवढे दिवस मी जे करत होतो ते आई पप्पा हे हे होतं तर uh, आणि ते त्यांना पण ना दे आर म्हणजे ते पण एवढे गोड आहेत ना ते दोघेही मला कधी पुश नाही करत की अरे सांग ना कॅरी ह्या बोलत नाही अरे सांग ना काय आहे काय कारण <coughs> की त्यांना पण थोडंसं असतं की अरे ना त्याला पण नाही सांगायचं आहे किंवा काय इट इज अ व्हेरी स्वीट बट अ व्हेरी डिस्टंट थोडंसं असं रिलेशन बट दॅट डे मला असं वाटते वेनी हक्ड मी आई वडील दोघांनी म्हणजे आई बाप्पा दोघांनी त्यांच्या तोंडातून काहीच निघालं नाही त्यावेळेला म्हणजे माझं काम कसं झालं आहे किंवा त्यांना फिल्म कशी वाटली आहे नथिंग म्हणजे आय कुड जस्ट फील हिज माहिती आपण जे हक्क करतो आपण एक चेस्ट फील होतं एकमेकांना आय कुड फील हिज स्टमक ऑल्सो की ही ते फक्त रडत होते आणि दॅट ना वी आपण नेहमी आईवडिलांना सांगायला विसरतो की कि आपलं किती प्रेम आहे ते डिरेक्टली नाही सांगू शकत किंवा देर इज देर आर व्हेरी फ्यू मोमेंट्स जिथे एक मुलगा एक वडिलांना हक्क करतो hmm. व्हेरी फ्यू मोमेंट्स uh, मी आईला नेहमी आई ने, मला निघत असताना नेहमी हक्क करते आता पण वडील जेव्हा हक्क करते किंवा काय इट इज अ व्हेरी एलियन थिंग आय डोंट नो वाय बट इट इज अन एलियन थिंग असं नाही की प्रेम कमी आहे बट नो इट इज अन एलियन थिंग सो जे तेव्हा होतं ना ही डिंट लिव्ह मी फॉर अ व्हेरी लाँग टाईम म्हणजे ती अख्खी रील तेवढ्या वेळेतच गेली असते सो so, um, मला हे वाटतंय की ही ही इज डेफिनेटली व्हेरी क्रिटिकल आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही भरपूर बोललो म्हणजे ते माझ्या तू हे डोळे असे ठेव हो किंवा हे हे बोलताना तू आयब्रोज एवढे वर करू शकतो तुझं हेल्ड तुझं डोकं हेल, किती टिल्टअप करू शकतो लाईट कुठल्या प्रकारे येईल शॅडोज वी गेट व्हेरी टेक्निकल माझ्या आईला खूप कंटाळा येतो आम्ही बोल बोल म्हणजे आमचं मी माझी बहीण आणि माझे वडील हे बोलायला लागले की आईला कंटाळा येतो पण ही गेट्स टेक्निकल लेटर ऑन तो क्षण म्हणजे त्या ह्याच्यात ते डान्स पण जेव्हा करत होते वगैरे जे काय ही दे दे फगेट दॅट ही इज अ सेलिब्रिटी ही फगेट्स फॉर दॅट पॉईंट ऑफ टाईम इज अ फादर ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इवन आय फगेट की मी एक सेलिब्रिटी आहे मी ॲक्टर आहे माझी फिल्म लागली नाही दॅट टाईम इज मी कुठेतरी माझं मी एक्झॅम दिलेली त्याचं एक हे आलं आहे मार्कशीट आलेली आहे ओपन हाऊसमध्ये माझ्या आईवडिलांना मी दाखवलं आहे की मी <laughs> हे हे केलेलं आहे अँड दिस इज हाऊ आर फिलिंग इट इज नथिंग अबाउट द फिल्म इट इज नॉट अबाउट की काय कुठल्या प्रकारचं काम काय कसं वाटेवर हा सो इट इज दॅट थिंग मला सांग शुभंकर बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण काम करत असतो आणि कुठेतरी आपल्या मनात असतं की मला लोकांना अमुक अमुक गोष्ट प्रूव्ह करायची आहे किंवा आय वॉन्ट की, hmm. की लोकांनी माझ्याबद्दल असा विचार करावा किंवा मला सिरियसली घ्यावं किंवा वगैरे वगैरे आय वॉन्ट टू बी परसिवड एका अमुक पद्धतीने hmm. पण ते दॅट कम्स एट अ व्हेरी लेटर स्टेज आधी तर yeah. आपल्याला स्वतःच्या मनामधले आणि डोक्यामधले जे स्वतःबद्दलचे किंतू परंतु आहेत ते सॉल्व्ह hmm. करायला लागतात जेव्हा तू या क्षेत्रात सुरुवात केलीस आणि थ्रू दिस जर्नी तुला स्वतःबद्दल असं असे काही न्यूनगंड होते का किंवा इन्सिक्युरिटीज होत्या ज्या आता तुला रिअलाईज होत्या की थोड्या थोड्या ते प्रॉब्लेम्स कुठेतरी सुटत चाललेत किंवा इझी झाले ते मला प्रॉब्लेम्सपेक्षा ना द ओन्ली थिंग जे मला नेहमी बॉदर करायचं की लोकांनी म्हणजे जेव्हा आपण नेपोटिझम आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतो ना ते मला त्या गोष्टीचं कधीच हे नव्हतं की मला त्याच्यामुळे कामं मिळतील का कामं ना नाही मिळणार किंवा वॉटेवर त्या ती गोष्ट साईडला पण लोक एक प्रकारे तुमच्याशी वागायला लागतात hmm. किंवा तुमच्याबरोबर ना आ, एक प्रकारे एक वेगळ्याच प्रकारचं तुमच्याबरोबर बरोबर बोलणं असतं किंवा तुम्हाला वागणूक कदाचित वेगळी दिली जाते का त्यांचं त्यांचं एक परसेप्शनच तुमच्याबद्दल वेगळं होऊन जातं मला त्या right. गोष्टीचा फक्त प्रॉब्लेम असायचा की नाही तुम्ही मा मी जसं आहे किंवा माझ्याशी जसं तुम्हाला वागता येतं आहे किंवा तसं तुम्ही वागा डोंट कीप मॅ डोंट कीप इन युअर माइंड की मी ह्यांचा मुलगा आहे की ह्या की ते एक आहे की हा फॅमिलीमधनं येतो किंवा असं आहे ह्याला माहिती येत हे जर ठेवलं ना ते एक प्रकारचं आणि आपल्याला कळतं यार कारण की मी हा डिफरन्स बघितल्या लोकांमध्ये की की नॉर्मली जेव्हा माझ्याशी बोलतात आणि जेव्हा त्यांना कळतं की अरे हा तर सुनील तावडेंचा मुलगा मग ज्या प्रकारे माझ्याशी mm. बोलता आय uh, फील mm. बर, की तुम्ही जसे आहात तसे खरे खरेच राहा ना माझ्याबरोबर की कारण की त्यांनी जे केले ते त्यांचा त्यांचा आहे गिव हिम दॅट रिस्पेक्ट त्यांच्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही आहे ना यू डोंट नो अबाउट माय वर्क यू डोंट नो हाओम ॲज अ पर्सन मग तुम्ही मला कशाला हे करताय जस्ट बिकॉज ऑफ हिम नो दॅट इज नॉट फेअर दॅट इज नॉट फेअर फॉर हिम कारण की त्यांचं क्रेडिट मी कशाला घेऊन जगू माझं माझं जे आहे किंवा तुम्ही जेवढं माझं काम जरी आवडलं नसेल mm. किंवा मी जसा वागतो मी जसा बोलतो हे जरी आवडलं नसेल फक्त माझे वडील सुनील तावडे ह्याच्यामुळे नाही नाही ह्याला आपण चांगलं राहिलं पाहिजे ह्याच्याबरोबर वाय डोंट डू दॅट इफ इफ यू डोंट लाईक मी डोंट लाईक मी मला त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे पण इफ यू डोंट लाईक मी बट जस्ट बिकॉज ही इज अ सन यू हॅव टू प्रिटेंड दॅट यू लाईक मी ते म त्याचा मला प्रॉब्लेम आहे आणि मला इतर कुठल्याच गोष्टीचा सा, सिरियसली सांगतो की की लोकं जज करतील की ह्याला कामं कशी मिळाली किंवा हा ह्याला तर खूप इझी आहे वगैरे हे ते ते तर काय ते बोलत राहणार आहेत आणि त्यांना वाटत असेल आपल्याला माहिती आहे की आपण आपणने कितनं पापड बेला आहे काय काय केलं आहे किती घाम गाळलं आहे कुठे कुठे राहिलो आहे काय काय कसं केलं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि मी ते एक्सपेक्ट पण नाही करत लोकांना की लोक ह्यांनी विचार केला पाहिजे की नाही यार सुद्धा मेहनत केली असेल तेवढा वेळ नाही आहे कोणाकडे आपल्याकडे दहा पंधरा सेकंद असतात आपण समोरच्याला जज करून आपण पुढे निघून जातो दिस इज द टाईम वी लिव इन आणि तेवढ्यात मी नाही एक्सपेक्ट करत समोरच्याने माझ्याबद्दल एवढा विचार करावा तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही विचार केला ओके जस्ट बी रिअल विथ मी फक्त माझ्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा नका विचार करू जे काय ते माझ्याबरोबर नव्हतं सो दॅट इज द ओन्ली थिंग आय फील की लोकांनी मी जसं आहे ना तसं मला परसिव्ह करा पण याचं ऑपोजिट पण होतं का म्हणजे जसं तू म्हणालास की बाबांचा आदर म्हणून तुला जास्त वेगळी वागणूक किंवा स्पेशल ट्रीटमेंट जसे देणारे काही लोक असतील तसे असेही लोक असतात की ज्यांना वाटतं की हां ह्यांच्यासाठी तर काय इझी आहे त्यामुळे ते तुझा एफर्ट कुठेतरी कन्सिडरच करत नाही कारण ते कंटिन्युअसली आज विचारत असतात की पण <coughs> ह्याला तर इझिली मिळालं असेल पण अमुक झालं असेल पण तमुक झालं असेल तू ॲज अ पर्सन मे बी सहा महिने एखाद्या कॅरेक्टरसाठी खूप मेहनत घेतली असेल एंड प्रोडक्ट त्या व्यक्तीला आवडलंय पण तरी सुद्धा तुझं ड्यू क्रेडिट तुला देताना कुठेतरी हा विचार लोक करतात की अरे मग पण ठीक आहे तरी हा म्हणजे वडिलांनी तर मदत केलीच असेल ना हा थॉट कुठेतरी हा बॉदर करतो का किंवा अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स तू फेस केले आहेस का ऑब्व्हियसली फेस केले आहेत बट दॅट डज मीन इट बॉदर्स मी ओके ते कारण की अगेन मला ना लोकांकडनं खूप कमी अपेक्षा आहेत नॉट बिकॉज आय डोंट केअर हे पण सिरियसली सांगतो इट इज नॉट बिकॉज आय डोंट केअर इट इज आय नो की पीपल डोंट हॅव टाईम कारण की मी स्वतः हे करतो आपण स्वतः कुठेतरी करतो आपण आता किती मी मला फक्त बोलायचं आहे म्हणून मी भारी उत्तर काहीतरी देणार ह्याच्यातला भाग नाही मी नाही आपल्याकडे फार वेळ नाही आहे लोकांपडे लोकांकडे पण नाही आहे ते माझा तेवढा विचार नाही करणार पहिल्या इम्प्रेशनमधून काय आहे अच्छा Uh, कोण आहे भाई शुभंकर तावड़े अच्छा अच्छा शुभंकर तावड़े हा अच्छा काम किया अरे सुनील तावडेंचा मुलगा हा काय मग काय हा आपण सटकन होऊन जातं ते बिकॉज केवढा कुठे हे विचार करणार दहापैकी दोन लोक असतील जे कदाचित विचार करत असतील की नाही यार लेकिन नाही उसने कुछ कुसतो की यार आहे आधीपासून बघितलंय तर Hmm, सो दॅट इज वाय आय हॅव व्हेरी लो एक्सपेक्टेशन अँड मला असं वाटतं म्हणून मी खूप खुश आहे की माझे ना एक्सपेक्टेशन खरंच खूप लो आहे की मला माहिती आहे की आपण कमी एक्सपेक्टेशन ठेवायच्यात सो दॅट आपल्याला फार काही आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होत नाही आपण काय तेवढं बॉदर होत नाही पण लागतो आणि मी जर आहे आणि काय ना ह्या गोष्टी एवढ्या नकळत घडतात ना माझ्या आजूबाजूला की इफ आय स्टार्ट गेटिंग बॉदर्ड बाय दॅट मी त्याच्यातच अडकणार कारण की लोकांना नाही Uh, नाही लोकांना ते समजत पण नाही आणि ते बोलून जातात की so, आ, की आता कन्नीमध्ये सुद्धा की काय काय बारक्या बारक्या जागा आहेत किंवा देर आर फ्यू कॉमिक टायमिंग्स आणि व्हेरी सटल व्हेरी नॅचरल कॉमिक टायमिंग विचार विच 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 हॅज काम ते ते मी लिखाणात किंवा टेक्निकली ते प्लेस केले आहेत तशा कारण की मला माहिती आहे की हे असंच आहे आय नीड टू प्लेस इट दॅट वे आणि ते माझं माझं वर्किंग आहे बट देन वेन पीपल सी इट लोकांनी बघितल्यानंतर दे इट कम्स अँड बॉईल्स डाऊन टू जीन्स मे बी आय एम थिंकिंग दॅट वे की मी हे काम करतोय बिकॉज ऑफ माय जीन्स नॅचरली जे नॅचरली कदाचित हे जीन्समुळे मी तो विचारही करतो आहे पण ती ना इंडिव्हिज्युअलिटी कुठेतरी ना ती कुठेतरी साईडला जाते मी तुला एक किस्सा सांगतो की मी ना खूप वर्षांपूर्वी दोन हजार बारा साली मी uh, मुंबई युनिव्हर्सिटीमधून मुंबई युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करायचो ऑन झोनल नॅशनल स्टेट लेवल कल्चरल फेस्टिवलमध्ये रुयामधून सिलेक्शन म्हणजे हा यूथ फेस्टिवलला तर तिकडे ना चर्च चर्चगेटला एक क्लब हाऊस आहे hmm. युनिव्हर्सिटीचा oh, सिडनम कॉलेजच्या बाजूला जिथे कॉम्पिटिशन वगैरे होतात तर रिहर्सलसाठी आम्हाला तिकडे राहायला लावायचं आहे दहा दिवस मी सकाळी साडेनऊ दहा वाजता आमचे रिहर्सल चालू व्हायचे मी सात इव्हेंट करत होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे पाचपर्यंत चालायचे सो आणि पाच ते नऊ साडेनऊ मी झोपायचो आम्ही तिकडे त्या क्लब क्लबाऊजमध्ये मग तिकडच्या टॉयलेटमध्ये जे कॉमनच होतं तिकडे आम्ही आंघोळ करायचो तिकडे तयारी वगैरे सगळं ब्रश बी सगळं करून आम्ही सगळी पोरं एकत्र करायचो तिकडे आंघोळ आणि कारण की छोटीशी जागा होती <laughs> एकत्र आम्ही झोपायचो त्या मोठ्या मध्ये मग सकाळपासून रिहर्सल मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रिहर्सल वेगवेगळ्या इव्हेंटचे हे सगळं चालत असताना आम्ही झोपलो होतो आणि तिकडून रत्नागिरी चिपळूण त्याच्यानंतर वसई इथनं तिकडं सगळी पोरं एका टीममध्ये होती आणि मला त्या मुलाचं नाव आठवत नाही आणि आठवलं तरी मी घेणार नाही पण आम्ही झोपलो होतो आणि तो बाजूला झोपला होता तर त्यांच्यामध्ये डिस्कशन चाललं होतं की अरे यार आपल्याला हे करायला लागते आपण एवढं सगळं करतो आहे आणि बोलता बोलता त्याचं असं झालं की अरे ह्याला काय है, ह्याला हे आत्ता जरी झालं तरी मोठ्या बापाची पोरं आहेत ती आणि त्यांच्यासाठी ते इझी असेल क्या वटेवर mm -hmm. आणि मी अर्धवट झोपेत होतो म्हणजे मी डोळे फक्त बंद केले होते बट आय कुड लिसन टू दॅट आणि मला असं वाटलं की अजून काय प्रूव्ह करायचं आहे यार मी की आय एम एन इंडिव्हिज्युअल की जरीही म्हणजे सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी रिहर्सल करतो आहे वी आर स्लीपिंग इन ऑन द सेम लेवल आपल्याला जेवण सेम मिळतं आहे आपल्याला वागणूक सेम मिळते आपण एकाच जागी आंघोळ करतो आहे आपले जवळपास साबणही सेम आहेत तर मग काय डिफरन्स आहे मग मोठ्या बापाची पोरं क्या वॉट इज इट सो हे मला कुठेतरी बॉदर मला तेव्हा केलं होतं आणि तेव्हा ते मला खूप बॉदर झालं होतं आणि मी नंतर त्याला मी उठलो मी दुसऱ्या दिवशी बोललो होतो मी असं नको बोलू यार मी मी तू जेवढी मेहनत करतो आहे त्याच्यात तिप्पट मी मेहनत करतो तू तीन इव्हेंट करत अशी मी सात इव्हेंट करतो आणि इकडनं बाहेर निघाल्यानंतर पण मला पदोपदी मला प्रूव्ह करायला लागणार आहे कारण की आय डू हॅव अ बॅगेज की नो इवन दो वडील आहेत आय विल हॅव टू कीप प्रूविंग माय सेल्फ कधी कधी रादा डबल प्रूव्ह करायला लागतं एक हे स्वतःला आणि एक तर कोणामुळेच फक्त काही झालं नाही हे सेकंड हे तर ते तर, तर, तर करावंच कारण की माझं नाणं खणखणीत वाजलंच पाहिजे कारण की जर नाही वाजलं आणि तर आपल्या इकडे लोक हॅमर घेऊन बसलेलेच असतात <laughs> की तू एक काहीतरी फालतू काम कर आम्ही डायरेक्ट ठोकणार की डायरेक्ट हिळा ठोकणार की बस तू आण तू असा आहे तुझ्या वडिलांनी एवढं केलं होतं तू बघ काय करतो आणि पीपल डू फेस दॅट आणि इट इज अ व्हेरी डेंजरस प्लेस टू बी एन सो ती ती गोष्ट माझ्या ना डोक्यात मी कधीच नाही विसरणार ते कारण की अगेन त्याचमुळे ना माझे एक्सपेक्टेशन खूप लो झाले सगळ्यांकडनं टू से दॅट अरे मोठ्या बाबाचे बोर आहे ह्यांना काय हे सगळे इझी आहे नो no? सो hmm. so, ह्या गोष्टी राहतात सो त्याच्यामुळे माझे एक्सपेक्टेशन मी मुद्दामच थोडे लो ठेवतो विथ एव्हरी वन वॉट एन एक्सपिरियन सिरियसली सिरियस आणि तेव्हा पण ऑलरेडी आपण कॉलेजमध्ये आणि आपण त्यावेळेचे फेस्टिवल्स एकदम असे डोक्यावरती घेतलेले असतात यु you नो know, आता मला हे रिअलाईज आफ्टर कॉलेज झालं बऱ्याच वर्षांनंतर की त्यावेळेला जे महाराष्ट्र उत्सव तुला माहित असतील हे सगळे जे फेस्टिवल्स <coughs> आपल्याला वाटतं की बाप रे आता दुनिया गेली तेल लावत मी फक्त हे करणार आणि माझ्या आयुष्यात ह्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्टच नाही आहे नंतर यू रिअलाईज ना समवेअर की यार ऍक्च्युअली फक्त कॉलेज फेस्टिवल होता आपण खूप ओवर परफॉर्म आणि ओव्हर डिलिव्हर केला <laughs> होतं <ता> त्याच्यामध्ये <चा> <laughs> आणि त्यात जेव्हा असे एक्सपिरियन्सेस येतात हो आय एम शुअर दे हिट हार्ड हिट हार्ड म्हणजे Manje... मला <laughs> uh, पाच सहा वर पाच वर्ष कॉलेजची पाच वर्ष कॉलेजची मी फक्त आणि फक्त आय वॉज अ प्रॉपर्टी ऑफ रुईया महाविद्यालय दे वॉज नथिंग ॲट शुभंकर किंवा चॅटी मला म्हणतात कॉलेजमध्ये ते किंवा माझ्या आईवडिलांचा पुत्र तावडे वगैरे हे काय काही 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 का, नाही होल अँड सोल मी फक्त आणि फक्त रुयाचा होतो म्हणजे त्याच्यासाठी मग काहीही असो कॉम्पिटिशन्स असो यूथ फेस्टिवल किंवा कुठे रुईयाला आपण रिप्रेझेंट करतो आहे मुंबई युनिव्हर्सिटीला नॅशनल लेवलला मग तिकडे आम्ही माझात बोलायचं हे नाही की आम्हाला लय येतं आहे पट नाही आम्हाला गर्व आहे त्याचा की नाही आम्ही रुईयाचे आहोत आय रिप्रेझेंट सच अ बिग युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज कारण की वी हॅव अ हिस्ट्री राईट सो त्याच्यामुळे आम्ही रिप्रेझेंट करतो आणि मेहनती आहोत अँड वी डू हॅव द टॅलेंट टू प्रूव असेल आणि वी डू इट सो ते एक आहे आणि रुयात गेल्यानंतर रुयामधून आय एन टी म्हणून नंतर रुयाचं फेस्टिवल मग बरं की रुयाच्या फेस्टिवलमध्ये तर आमचं एक इंटर टीम कॉम्पिटिशन असते विच इज लाईक की जे टीम्स म्हणजे सिक्युरिटीवाले असेल पी आर वाले असेल ह्यांचं एक वेगळी कॉम्पिटिशन कॉलेज कॉलेजमध्ये oh. असंही नाही की वेगळ्या कॉलेजमध्ये <laughs> कॉलेज कॉलेजमध्ये चाललेली आहेत ज्याच्यासाठी आम्ही आम्हा पैसा खर्च करतोय <laughs> आमच्या खिशातला त्याच्यानी मिळणार काहीच नाही आहे मिळणार काय तर फक्त एक बेस्ट टीम हा की भाई वर्षभर माज करता येणार आहे <laughs> वर्षभर आपण फिरत असताना लोक अशी असणार की अरे अरे येतो ये आठ बार लाईन मी जिते इन लोक इन्फ्रावाले <laughs> <laughs> इन्फ्रास्ट्रक्चर टीम होती ज्याच्यात होतो मी सो so, uh, त्या त्या त्या, 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 त्या वेळेला ना ते असं वाटतं की आपण जग जिंकलंय आपल्यापेक्षा भारी कोण नाही पण तुझ्या काय अदरवाइज आठवणी म्हणजे रुयाचं तर आमच्या खूप असतील पण एसच्या तू माईम पण करायचं आय वुड लाईक टू नो ऑफ दॅट मायमिंग ना तेजस मालप म्हणून एक डिरेक्टर होते अँड मी आय वूड रिली थँक हिम अ लॉट कारण की त्याने मला फक्त डान्स मी मी फक्त डान्सरच होतो त्याने मला डान्समधून त्याने कुठेतरी मायमिंग आणि थिएटरकडे ऑन स्टेज परफॉर्मिंग आर्टकडे आणलं विच इज थिएटर ॲक्टिंग ह्याच्यात आणलं So, सो oh, wow. हो so, hmm. माईमिंग तिकडनं मी सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही एक जवाब नावाचं नाटकसुद्धा केलं आहे मकरंद देशपांडेच्या अंश थिएटर ग्रुप यांच्या अंडर विच वॉज अ फुल फ्लेज नाटक कम्प्लीट माईमचं नाटक होतं सो तिकडून ना मला कुठेतरी अभिनय जो असतो अभिनय रस वेगवेगळे आपण माईमिंगमध्ये आपण कुठलाही रस हा शंभर शंभर पर्सेंटपर्यंत दाखवतो ऑन स्क्रीन आपल्याला तोच रस शंभर टक्के रस दाखवायचा असतो बट इन अ व्हेरी सबड्यूड आणि सटल वे फक्त डोळ्यांनी का फक्त एका रिॲक्शनने मायमिंगमध्ये तुम्हाला ते शंभर टक्के फिजिकली पण दाखवायला लागतं सो <laughs> आम्ही सो तो जो अख्खा एक्सपिरियन्स ना बिकॉज ही ऑल्सो इंट्रोड्युस्ड मी त्याने मला सांगितलेलं की युनिव्हर्सिटीच्या इथे जा तिकडे ऑडिशन्स दे आणि मी सांगतो त्यांना की ह्याची ऑडिशन घ्या किंवा काहीतरी करा आणि त्याने मला भरपूर पुश केलं होतं अँड दॅट इज द रिझन आय गॉट इन टू इट आणि नंतर ड्रेस इज हिस्ट्री पण मायमिंग हे खूप जवळचं होतं माझ्या कारण की इट यू एक्सप्लोअर युअरसेल्फ तुम्ही तुम्हालाच खूप एक्सप्लोअर करता तुम्ही तुमची साईट सोपं तर ऑब्व्हियसली नाही तुम्ही बाहेरून बघताना लोकांना वाटत असेल मी तुला म्हणालो ना आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाचपर्यंत करायचो रात्री एक ते सकाळी पाच आम्ही मायमिंगची रिहर्सल करायचो ज्यात <laughs> आमचा एक डिरेक्टर होता समीर शिरोडकर ही पास्ट अवे फ्यू इयर्स बॅक बट तो ना रात्री यायचा बारा वाजता hmm. बारा वाजता यायचा आम्ही पाच लोक होतो मायमिंगचे hmm. पाच लोकांना तो चर्चगेट स्टेशनला घेऊन जायचा चर्चगेट स्टेशनला रात्री चहा त्याच्यानंतर बनपाव भुर्जी ह्याची अशी लाईनीत गाडी असायची तो म्हणायचा तुम्हाला काय पाहिजे ते खा म्हणजे युनिव्हर्सिटीला आम्हाला दहा वाजता वगैरे डिनर असायचा आम्ही ते कमीच खायचो म्हणून कारण की आम्हाला माहिती आहे समीर दादा आम्हाला घेऊन जाणार तो सांगायचा जे पाहिजे ते खा तर आम्ही म्हणजे दाबून खायचो mm. अजिबात लाजबीज नाही की नाही ना असं कसं खाणार वगैरे पहिल्या दिवसापासनं त्याने म्हटलं खा ओके आम्ही भुर्जी खातोय आम्ही हाफ्राय खातोय आम्ही बनपावच खातोय आणि तो एवढी मोठी अपची थम्सअपची बाटली वगैरे घेऊन यायचा आमच्यासाठी की प्या <coughs> हे ना आमचं अर्धा पाऊन तास चालायचं खाणं त्यानंतर आम्ही चार वाजेपर्यंत वगैरे आमचे फक्त फिजिकल ट्रेनिंगच चालायची ॲक्ट वगैरे त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करायचो बट दॅट फोर आवर्स यूज टू बी सो so रेगरस की ते जर आम्ही खाणार नाही ना तर आम्ही उठणार पण नाही एका जागेवरून आम्ही एक रात्र अख्खा वेळ आम्ही सलग दोन तास फक्त कुठली प्रॅक्टिस करत होतो माहिती पाच लोक होतो युनिव्हर्सिटीच्या बाहेर आम्ही धावायचो रात्री या हे सगळं दोन वाजता चाललं आहे दोन ते पाच हे चाललं आहे आम्ही धावायचो धावायचो आणि तो जेव्हा शिटी वाजवेल तेव्हा जिथे कुठे असू आम्ही तिकडे तीन एक एक असं थर लावायचे माय गॉड आणि विदिन विदिन सेकंड आणि तो सांगायचा ओके okay, खाली खाली उतरायचा परत धावायचा हे आम्ही अडीच ते तीन तास करत होतो फक्त ते दॅट वॉज कम्प्लीट फिजिकल माइंड दॅट इज अ डिफरंट माइंड बाकी ॲबस्ट्रॅक्ट माइमिंग असतं त्यानंतर जे ज्याच्यात ह्या फिजिकॅलिटी काय नाही यू यू जस्ट थिंक अबाउट थिंग्स जस्ट इमॅजिन थिंग्स ह्या सगळ्या भरपूर गोष्टी पण ना मला त्याच्यामुळे ना सगळ्यात जास्त मदत झाली ती म्हणजे आय कुड मेक बिलीव्ह इज अ थिंग mm. जिथे थिएटरचा एक सगळ्यात मोठा भाग येतो मेक बिलीव्ह जिथे आप लोकांना जे नाही आहे ते तिकडे दाखवणं दॅट इज मेक बिलिव्हिंग आणि लो आपल्याला पण ते दिसत नसतं पण तरीही आपण ते इमॅजिन करत असतो आणि त्याच्यानंतर ते आपल्याला दिसायला लागतं mm. जिथे आपल्याला दिसायला लागतं आणि जिथे आपण ते बिलीव्ह करायला लागतो ना समोरचे लोक सुद्धा बिलीव्ह करतात सो ते मला मायमिंगमध्ये भरपूर शिकायला मिळालं की द मेक बिलीव्ह जो ॲस्पेक्ट आहे ना तो दॅट आय लर्न अ लॉट सो आय गिव अ लॉट ऑफ क्रेडिट टू मायमिंग की माझा अभिनयाची सुरुवात इकडनं सुरुवात अभिनयाची सुरुवात तिकडनं झाली होती पण यार जे रुया जे बाहेरचे <laughs> लोक होते आमच्यासारखे <laughs> आ, आम्हाला तर म्हणजे ऑलरेडी लोकांना असं वाटायचं त्या काळात की मी रुयाची आहे कारण मी रुयाच आजूबाजूला असायचं आय रिमेंबर पहिल्यांदा मी उत्सव आरोहणला आलेले आणि माईमच केलेलं हा त्या वर्षी ओ ओके आणि माय गॉड मी इतकी ओव्हरवेल्फ झालेले त्या क्षणी माझं हे काय कॉलेज आहे ही कोण माणसं आहे ते काय चाललंय हे सगळं झालेलं म्हणजे बाहेरच्या एखाद्या व्यक्तीसाठी रुया वॉज लाईक एन एन्टायर युनिव्हर्स इन इट सेल्फ जिथे yeah, yeah. प्रत्येकाचं काही ना काहीतरी आपलं आपलं वेगवेगळं चाललेलं आहे ह्या oh. सगळ्या पिरियड मध्येस किती -किती रुयामध्ये यार आणि जसं बाहेर तर प्रत्येकाचे कट्टे होते सँडविच oh. वाला अमूक oh. oh. तमूक वगैरे वगैरे तर तुझे कट्टे कोणते होते व्हॉट वर युअर स्पॉट्स अरे मी तुला सांगू की माझा एक नव्हताच कारण की कारण की माझा मला ना खूप सवय oh. uh, की मी भरपूर एकतर मित्र बनवतो आणि आमच्यात ना खूप म्हणजे अगेन आम्हाला तेव्हा खूप भारी वाटायचं की रायवलरी आहे गॉड पण ते आता एवढं असं वाटतं ना की अरे काय यार पण uh, त्या त्या वेळेचं कन्व्हिक्शन त्या त्या वेळेचं आमचं ते डेडिकेशन होतं आणि इट वॉज रिअल ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इट वॉज रिअल आय इज स्टील रिअल फॉर तर ना एक एक ग्रुप होता सिक्युरिटी नावाचा हा विच वॉज द सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी जी ह्याच्यात असणार फेस्टिवल वेळेला असणार तर मी आधी त्यांच्यात होतो त्या टीममध्ये होतो माझ्या पहिल्या इयरला एफ वाय जी सीला सो so, एक घनश्याम स्पोर्ट्सवाला जो एरिया आहे तिकडे ते लोक बसायचे वगैरे तो सगळा झोन चायनीज वाला जो नाव शेरीज चायनामॅन चायनामॅन सो तो जो शे म्हणजे पासून घनश्याम स्पोर्ट्सपर्यंत right. तो अख्खा त्यांचा ते बसण्याचा एरिया होता wow. आणि डी पीजच्या अलीकडे ते मध्ये एक केमिस्ट आहे तो त्या इन्फ्रास्ट्रक्चर नावाची टीम होती इन्फ्रावाल्यांचा okay. तो एरिया होता मग मध्ये कोणतरी वेगळी लोकं बसणार मग डी पीजला नाट्यवालय डी oh, 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 पीचा oh, तो oh, अख्खा yes. ते नाट्यवालय ट्रायंगलचा एक भाग आणि डी पीचा ते नाट्यवाल आहे मग अशी ठरलेले आहेत सो थ्रूआउट द इयर्स मी आधी फक्त सिक्युरिटीवाल्यांबरोबर होतो सो मी आधी घनश्याम मग त्याच्यानंतर मी इन्फ्रास्ट्रक्चर जॉईन केली सो मी ह्या साईडला आलो बट आय स्टील माझे मित्र तिकडेही होते सो so, तो अक्का भागात मी असायचो हो। मग मी नाट्यवाल्यामध्ये गेलो मग मी डीपीजपर्यंत आलो मग मागची लोक तर तशीही थोडीफार मित्र होते सो आत्ता मी जेव्हा रुईयाला जातो ना सो मी आता रिसेंटली मी जाऊन आलो होतो आणि माझी फ्रेंड एक म्हणाली होती की आ, मी रुयाच्या इकडे मला भेट मी म्हणालो अरे बेस्ट मी भेटतो आणि मी निघालो मेलो कुठेच रुयाच्या इकडे ती म्हणाली डीपीस मेलो ओ गॉड <laughs> म्हणलं ओ गॉड डी डीपीस म्हणलं शोधून शोधून आणि मी बॅग वगैरे सकाड होती म्हटलं डीपीस मेललं तिकडे म्हणजे आतमध्ये जो भांडी घासतो तो सुद्धा मला ओळखतो बाहेरची लोक तर सोडच आणि म्हणजे ती आणि तिचा अजून एक मित्र बसलेला मी रोड क्रॉस करण्यापासून ते बसले तिथपर्यंत मला एक पंधरा ते वीस लोक भेटली म्हणजे तिथपर्यंत मला एक पंधरा मिनटं लागली पोचायला सो ते ना रुहयाचं ना एक इट्स अ फॅमिली मी नेहमी म्हणतो इट्स अ फॅमिली आणि ते आत्ता माझे जे मित्र आहेत ना जवळचे सगळे ते सगळे रुयापासून आहेत अकरावीपासूनचे मित्र आहेत सो ते आत्ताही आहेत माझ्या आयुष्यात आणि ते त्याच इमो म्हणजे तेवढंच त्यांची त्यांची व्हॅल्यू आहे माझ्या आयुष्यात म्हणजे रुईयाच्या आत आम्ही भरपूर गोष्टी केल्या मी क्लासरूममध्ये कधीच काही केलं नाही <laughs> क्लासरूममध्ये माझा संबंधच नव्हता <laughs> म्हणजे मी सुद्धा मी स्क्रिप्ट घेऊन बसायचो आणि अगेन हो हो आणि ते ना आमच्या एचओडी लाही माहीत होतं ते सगळ्यांना माहीत होतं की हा येणार हा काही अभ्यास वगैरेचा संबंध नाही बट अगेन इट इज नॉट की मला अभ्यास महत्त्वाचा नाही आहे नाही बट आय न्यू वॉट आय वॉन्टेड टू डू आणि त्यात तू आणि अभ्यास करतो मी त्याच्यात म्हणजे मी माझं जेवढं काय मी रुयात मी त्याचसाठी घेतलं होतं ॲडमिशन मी वेगळ्या कुठल्याही गोष्टीसाठी घेतलं नव्हतं मला फक्त नाटक मला परफॉर्मर व्हायचं होतं आणि मला माहिती आहे की माझ्यातला परफॉर्मर मग तो डान्समधला असू दे किंवा म्युझिकमधला काही असू दे किंवा ॲक्टिंगमधलं काही असू दे हे मला तिकडे फ्लरिश करायला मिळणार मला तिकडे एक्सप्लोअर करायला मिळणार मला तिकडे ॲटलीस्ट आयल गेट अ चान्स आयल गेट mm. अपॉर्च्युनिटीज सो right. so, मला तेवढं माहीत होतं मी काय होईन हे मला माहीत नव्हतं बट मला तिकडे ॲटलीस्ट एक वेगळं एक प्लॅटर मिळेल यार काहीतरी करायला mm. सो so, आय फील रुईया भरपूर लोकांसाठी ना ते प्लॅटर आहे की यू विल गेट एव्हरीथिंग नाव यू हॅव टू चूज वॉट यू वॉन्ट टू इट तुम्हाला काय करायचंय आहे वॉट इन विच वे यू वॉन्ट टू एक्सेल सो रुया हेल्प्स दॅट वे आणि त्यांनी मला तर खूप हेल्प केलं आणि ह्या बरोबरच एक खूप मोठी फॅमिली दिली खूप मोठी फॅमिली आणि जे मला ना मी पुण्याच्या प्रेमियरला गेलो होतो तिकडे रुयाच्या समोर एक मेकॅनिक आहे हेमंत नावाचा त्या मेकॅनिकने मला फोन केला की अरे हॅलो चॅटी म्हणलं मलाकडे नंबर नव्हता तो म्हणाला अरे हेमंत बोलतोय मेकॅनिक रुयाच्या समोर म्हणलं अरे भाई बोल काय काय म्हणतो बोलतो अरे मी कन्नीचं हे बघितलं मी वेडचं तुझे काही मी वेड बघितली ओ टी टी व्ही प्लॅटफॉर्मवरती मी कन्नीचे काही ट्रेलर वगैरे बघितलं अँड देन द वे ही प्रेज्ड कारण की त्यांनी तोवाला चॅटी बघितलं जी कानात पिअरसिंग एवढी लांब छोटी एवढे केस साईडने बारीक माझे एवढे मोठे मोठे शूज असे जे लाल कलरचे जॅकेट्स असत तसं आय वॉज व्हेरी डिफरंट पण त्यांनी त्या वेळेपासून बघितले वेन आय वॉज नॉट इवन झिरो आय वॉज इन मायनस अँड नाव वेन दे सी असं नाही म्हणत आहे की मी भारी तोप केले काहीतरी पण काहीतरी आय एम ट्राईंग टू अचीव इन अ गुड स्पेस आणि जेव्हा त्या लोकांकडनं एक अनएक्सपेक्टेड कॉल येतो ना दॅट इज रुया आणि त्यांना लक्षात आहे आणि त्यांना असं वाटतं की ते अजूनही आणि त्या हक्काने फोन करतात हक्काने फोन करतात आपल्याला माहिती मधला आहे आपला माणूस आहे सो दॅट इज द द थिंग दॅट इज काइंड ऑफ फॅमिली अँड नाका हॅज पण मला असं वाटतं इन जनरल पण म्हणजे मी जेव्हा बघते की तुझा फ्रेंड सर्कल आणि त्यांच्यासोबतचा तुझा बॉन्ड किंवा जी माणसं तुझ्या सर्कल मध्ये आहे त्या सगळ्यांसोबतचाच बॉन्ड खूप स्पेशल आहे आणि आय फील यू थ्राईव्ह वॉन दॅट एनर्जी माणसं देतात तुला ुटली किती इम्पॉर्टंट आहे असा एक सर्कल आपल्या <laughs> सोबत असणं ॲज अ पर्सन आणि ऍज अन आर्टिस्ट म्हणजे मला वाटतं की मी ना कुठेही असलो ना कुठेही असलो तरी बॅक ऑफ द माइंड मला फक्त त्यांचा विचार असतो <laughs> कारण की म्हणजे आत्ताही <coughs> मी इकडे आलो मी इकडे आल्यानंतर माझं असं झालं की अरे मी इकडे आलो आहे तर माझं uh, uh, हा इंटरव्ह्यू झाला की मी संतुष्टी शी मॅनेजेस मी तर आम्ही थोडं भेटू जरा बोलू मग त्यानंतर मी टाउनला आलो आहे तर मी माझ्या मित्राला या सिद्ध्याला भेटू शकतो मी पॅकोला भेटू शकतो सो दे आर ऑलवेज देअर इन द बॅक ऑफ माय माइंड कारण की uh, मी मला ना ते मीपणा जपायला खूप uh, मदत करतात म्हणजे दे हॅव एक्सेप्टेड मी द वे आय एम मी ज्या प्रकारे असतो मी ज्या प्रकारे बोलतो मी काहीही बोलतो मी माझ्या मित्रांबरोबर माझ्या मस्करी मी त्यांची सतत मी त्यांची खिल्ली उडवत असतो आय एम ऑलवेज एक्स्ट्रीमली साकॅस्टिक पण दे हॅव ॲक्सेप्टेड मी ते यांनी जसा मी आहे तसा एक्सेप्ट केलं आहे आणि दे आर हॅपी विथ इट आणि मी सुद्धा ऑब्व्हियसली त्यांना जसे आहे तसे ॲक्सेप्ट केलं आहे सो so, त्याच्यामुळे ना मला असं वाटतं ते की त्यांनी जर केलं नसतं दॅन आय वुड हॅव बीन अ डिफरंट पर्सन ऑलटुगेदर आणि आय आय लव्ह मी ज्या प्रकारे आहे ना मी जसं आहे आय लव इट दॅट वे कारण की uh, uh, मी जसं आहे ना त्याच्यामुळे ना कोणी नोबडी विल काय म्हणतात त्याला स्टेप ओवर मी म्हणजे आपण बोलतो ना की काही लोकं विजिस्ट लाईक स्टेपिंग सोन लाईक स्टेप ऑन देम जस्ट गो अहेड तसं नाही आहे त्यांना माहिती आहे की नो ही इज अ काइंड ऑफ पर्सन तुम्ही त्याला असं नाही बोलू शकत या काही बोलून निघून गेले ह्यातला भाग नाही बिकॉज आय हॅव बीन एक्स्ट्रीमली कॉन्फिडेंट मी एक्स्ट्रीमली अनअपॉलिजेटिक अबाउट वॉट एव्हर आय से किंवा व्हॉट एव्हर आय डू इफ जर काही चुकीचं केलं आहे तर मी तेवढ्याच ह्याच्याने बोलतो की येस मी काहीतरी चुकीचं केलं आहे पण मी तेवढ्याच कॉन्फिडेंटली बोलतो की नाही हे नाही आहे हे चुकीचं नाही आहे हे मी असंच राहणार सो तो कॉन्फिडन्स माझ्या मित्रांनी दिलं आणि ज्या प्रकारे मी आता आहे आर्टिस्ट म्हणूनसुद्धा किंवा माणूस म्हणूनसुद्धा हे त्यांचा खूप मोठा हात आहे कारण की ते सतत ते सतत मी छोट्या गोष्टी जरी केल्या ना तरी दे आर माय म्हणजे ते एवढ्या प्रकारे हाईप करतात ना मला कि की असं वाटतं की नाही यार आपण <laughs> nice हे लोक यार हाईप करतात आपल्याला हे भारी आपण अजून काहीतरी केलं पाहिजे नाही नाही पीपल आर देअर छोटसं काही जरी केलं ना तरी अरे हार छाटील आहे भारी हे आपण मस्त करू मला चढवतायत ह्याचा भाग नाही बट दे आर ऑलवेज देअर जेन्युनली अँड दे नो इव्हन इफ आय डू समथिंग स्मॉल जरी छोटी गोष्ट केली तरी ते हाईप करतात बिकॉज दे नो की ही हॅज डन समथिंग स्मॉल बट नाही आपल्याला तेवढंच सपोर्ट करायला लागणार आणि ते माझ्याविषयी फक्त एक मित्र म्हणून फक्त विचार नाही करत ते कुठेतरी खूप त्याच्या पलीकडे विचार करतात oh, nice. कारण की right. मी <coughs> आर्टिस्ट म्हणून पण कसा दिसतोय hmm. माझे इंटरव्ह्यूज कसे दिसत आहेत मी काय बोलतोय आणि हाव एम आय गेटिंग पर्सिवड हे सुद्धा माझे मित्र मला फोन करून सांगतात की हे बघ चॅटी हे नको बोलू असं असं दिसतंय आहे असं असं वाटू शकतं हे इकडे तू असं वाटते की हे फक्त तू स्वतःचा विचार करतो यू आर वेरी व्हेरी सेल्फिशियर डोंट डू दिस सो दे हेल्प मी म्हणजे ॲज अ पर्सनॅलिटी बिल्डर ऑल्सो सो वेगवेगळे रोल्स प्ले करतात आणि त्यांच्याशिवाय मला नाही वाटत की काय आय एल बी व्हेरी लॉस्ट मला ना त्याचं खूप हे असतं की आय एल बी व्हेरी लॉस्ट बिकॉज मी आधीपासून त्यांच्यावर एवढा डिपेंडंट आहे म्हणजे माझ्या आई वडिलांवरती पण मी एवढा डिपेंडंट नाही आहे जेवढं माझी माझी बहीण अंकिता तिच्यावर बिकॉज शी इज माय बेस्टेस्ट फ्रेंड आणि माझे सगळे इतर मित्र कारण की आधीपासनं आई काम करते वडील काम करत आहेत तुम्हाला यू हॅव यू शूड हॅव समन टू फॉल बॅक ऑन दोज वर माय फ्रेंड्स सो ते जर गेले ना मी असा बट डोंट खूप कमाल आहे तू मगाशी वेड बद्दल बोललास त्यावेळेला तर आपली भेट झाली नव्हती पण मला विचारायचंय की रितेश बद्दल जनरली लोकांचं जे काही कपल गोल्स कपल गोल्स होतो आणि <coughs> आम्हाला असं होतं की वाव यार जेव्हा काम करत होता सेटवरती कन्सिडरिंग hmm. ठीक आहे चल ऍक्टिंगचा भाग पण बाजूला ठेवला तर ऍज अ पर्सन तुला पण असं होत होतं का त्यांना बघून मला तर ना मला मी नेहमी जेव्हा कोटलं आय मला हे विचार आहे ना हूज युअर आयडल ॲक्टिंग आयडल किंवा वट एवर माझं ना कधी असं ॲक्टिंग आयडल कधी असा नव्हता की कोणाचं काम की हे भारी करा ऑब्वियसली देर आर अ लॉट ऑफ आर्टिस्ट हू डू अमेझिंग वर्क पण मला कधीच मला ह्याच्यासारखं का काम करायचं असं नाही वाटलं कारण की त्यांची त्यांची इंडिव्हिज्युअलिटी आपण yeah. कोणाकोणासारखं काम करणार यार मला कधी असं नाही वाटलं माझ्या वडिलांसारखं पण काम करावं कारण की ही ॲज एज ओन इंडिव्हिज्युअल थी <coughs> पण जर मला कोणाकडे बघून वाटले की आय वॉन्ट टू बिकम लाईक हिम ॲज अ ह्युमन बीइंग दॅट इज रितेश विलासराव देशमुख ॲप्स हँड्स डाऊन म्हणजे एक ह्युमन म्हणून कसं राहावं किंवा एक अ परफेक्ट जेंटलमॅन म्हणून कसं राहावं मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं आहे बाकी ॲक्टिंग डिरेक्शन वगैरे वॉट जे काही करता। <coughs> ते करतात दॅट इज अ डिफरंट थिंग कारण की माझं हे खूप चांगलं खूप ठाम मत आहे आणि मला हे त्यांनीच सांगितलं आहे की माझ्या आयुष्यातली पहिली दहा वर्षं जे मी काम केलं ते माझ्या कामामुळे मला कामं मिळाली की लाईक ॲक्टिंग ही इज गुड ही इज ग्रेट his इज कॉमिक टायमिंग द द वे ही बिल्ड इज कॅरेक्टर द वे ही पोटरीज इज कॅरेक्टर इज अमेझिंग आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्याच्या पुढची दहा वर्षं जी त्यांना कामं मिळाली ते ते जसे ह्युमन म्हणून आहेत ना ती माणूस म्हणून रितेश देशमुख कसा आहे ह्याच्यामुळे so, मिळाली सो हे मला खूप माझ्या घरून पण आलेलं आहे की तुम्ही ॲक्टर म्हणून किती भारी वा काही वा आधी माणूस म्हणून तुम्ही भारी झालात ना खूप चांगले झालात खूप जेन्युन झालात तर तुम्हाला पुढे कामं मिळत राहणार कारण की पहिला प्रश्न कास्टिंगवाल्यांचा किंवा कोणाचाही हा नसतो की काम किती भारी करतो की अरे भाई त्याचं कॉमिक टायमिंग काय आहे हे कधीच नसतं पहिलं हे असतं की मचमच है कुछ भाई कुछ टँट्रम है क्या भाई टाईम पे आता आहे ना भाई काय सेटवरती कुछ टँट्रम है क्या कुछ है क्या हे आधी बघतात ते फ ह्याचे काय झोल नाही ना हे आधी बघतात त्यानंतर काम हम करवा लेंगे इससे mm. क्या काम तो हा काम अच्छा आहे लेकिन कुछ मचमच आहे -मच क्या सो so, तुम्ही ह्युमन म्हणून किती चांगले आहात ना ते खूप मॅटर करतं आणि दॅट रितेश सर he, he, he he, he, ही ही अननोईंगली ही टॉट मी ही ही मग त्यांनाही माहीत नसेल हे आणि आमचंही कधी असं बोलणं नाही झालं बिकॉज फॉर देम आय एम फॅमिली आय एम फ्रेंड आय एम अ पार्ट ऑफ मुंबई फिल्म कंपनी आणि हे नेहमी ते आणि झेनिलिया मॅम शी इज द स्वीटेस्ट पर्सन ती तर नेहमीच म्हणते किंवा फॅमिली आणि वेनेवर आय कॉल देम वेनेवर आय टेक्स्ट देम दे आर ऑलवेज अवेलेबल त्यांचं कधीच असं नसतं किंवा नाही हे नाही शी इज ऑलवेज वॉन्टिंग टू म्हणजे वॉन्टिंग गुड टू हॅपन इन माय लाईफ म्हणजे इन ऑन पर्सनल लेवल ऑल्सो म्हणजे त्यांनी बसून मला पर्सनल गोष्टी आणि पर्सनल पण गायडन्स दिलेलं आहे की काय कसं करू शकतो क्या आणि ऑफ देअर लाईफ ऑल्सो सो मला तर हे माणूस म्हणून कसं राहायचं ह्या दोघांकडून खूप शिकायला मिळालं आहे आणि ॲज अ कपल दे आर आयडियल कपल या म्हणजे मी आय हॅव सीन देम वेन जेव्हा आम्ही फक्त चार लोक होतो Uh, तीन चार लोकं होतं आम्ही फक्त एका वेगळ्याच फेसमध्ये तिकडे त्यांना म्हणजे जर असंही वाटत असेल लोकांना की नाही हे लोक फक्त लोकांना दाखवायला बुक करत असतील त्यांच्या त्यांच्या थोडं वेगळं असेल नाही यार ते त्यांच्या त्यांच्यासुद्धाही तेवढ्याच प्रेमात आहेत आणि ते मला असं जेन्युनली वाटलं की ते जेन्युनली प्रेमात आहेत एकमेकांच्या खूप इवन आफ्टर सो मेनी इयर्स वेन पीपल्स ए की लग्न झाल्यानंतर देर इज जस्ट कंपॅनियनशिप देर इज जस्ट कमिटमेंट अँड यू हॅव टू स्टे विथ इच अदर लव्ह समवेवेवेअर कुठेतरी डिमिनिश होत जातं बट नो आय विल से नो आय हॅव सीन लव्ह आय हॅव सीन पीपल बीइंग सो मच इन लव्ह आणि नॉट फॉर द कॅमेरा नॉट फॉर एनिबडी एल्स बट ते कुठेतरी आम्ही साईड साईडला वगैरे बघायचो त्यांना कुठेतरी कोप्या हातात हात घालून चालत आहेत नो बडी इज अराउंड बट इन देअर ओन स्पेस सो मला असं वाटतं की ते जेन्युनिटी खूप लागते आणि त्यांनी हे सांगितलं होतं की uh, <coughs> कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले होते की ही इज व्हेरी लकी टू हॅव समन लाईक जेनिलिया आणि जेनिलिया मॅम पण म्हणालेले आहे की टू गेट समन लाईक मी यू हॅव टू बी समन लाईक रितेश देशमुख सो इट इट इज नेवर वन सायडेड किंवा काय तुमचं दोघांचं तेवढंच असलं पाहिजे दोघांचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि अननोइंगली दे जस स्टॉट मी हाऊ टू लिव्ह लाईफ हाऊ टू बी कमिटेड हाऊ टू बी इन लव्ह विथ युअर पार्टनर सो त्या एक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या सो दॅट्स हाऊ स्पेशल दे आर फॉर मी दे विल ऑलवेज बी स्पेशल आम्ही एकत्र काम करू या करू किंवा नको करू ते दॅट इज अ डिफरंट थिंग माझ्यासाठी त्यांचं ना, नात त्यांच्याबरोबरचं नातं कधी प्रोफेशनल आता राहिलंच नाही hmm. ते खूप असं झालंय की आम्ही कदाचित पुढे कधी काम पण करणार नाही पण मला हे माहिती आहे की त्यांच्याबरोबरचं नातं माझं एवढं घट्ट राहणार आहे ना ते आयुष्यभर राहणार आहे हा लवली पण मला एक प्रश्न आहे हा लास्ट प्रश्न आहे की आता तू कपल गोल्स बघितले तरी तुझं असं का म्हणणं आहेस अनेक वर्ष माझं म्हणणं म्हणजे माझं खरं आहे ते म्हणणं नाहीये पण अरे मी म्हणजे मुद्दा काय आहे मी ने? तुला सांगू का मी ज्या रुयात होतो दॅट टाइम आय वॉज डेटिंग समन बट नॉट फ्रॉम रुया आणि दॅट सम हाऊ डिंट वर्कआउट आणि तिने रुयाचं माझं टी वाय संपल्यानंतर शिब्रोका माझं असं झालं की अरे एक वर्ष आधी जर केलं असतं तर मध्ये एवढ्या पोरी मागे लागलेल्या माझ्या आणि माझं असं होतं की नाही भाई अपनी है ती मध्ये नाही ती आहे ती अपनी है भाई मेरको किदर ये नाही बट त्यानंतर पण आय डेटेड एल्स मग देन आय गॉट बॅक विथ दॅट द सेम गर्ल आपण आपण आपले पेरपे ऐसा कुल्हाडी लो कुल्हाडी लो सो दॅट वन पर्सन आणि वन्स आय ब्रोकअप येत दोन हजार अठरामध्ये त्यानंतर आय आय वॉज डन माझं असं झालं की uh, uh, आता मी इमोशनली सुद्धा एवढा एक्झॉस्ट झालो ना बिकॉज मेन अ रिलेशनशिप आय एम अ गिव्हर की आपण uh, भाई तुझ्यासाठी मी हे करेन आपण असं करू आपण तसं करू टाईम तर मी माझं मी विसरून जातो, आए, आए, मी जातो। it is, it is so, की आपलं पण आयुष्य काहीतरी आहे आपले घरचे आहेत आपले मित्र आहेत मी सगळं विसरून जातो वॉट इट इज इट इज हर सो आय एम एक्स्ट्रीम गिवर आणि माझं असं झालं की एवढं सुद्धा इफ समथिंग इज नॉट वर्किंग आउट धेन बस आय एम आय एम डन देन आय वॉन्ट टू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन माय सेल्फ माझं काम आहे मी माझं माझं बघणार आणि मी त्या ह्याच्यात राहणार जर कोण मिळाली किंवा ऑर्गॅनिकली काही झालं आय एम नॉट लुकिंग फॉर एनीबॉडी आय एम नॉट लुकिंग फॉर एनी बॉडी पण जर काही ऑर्गॅनिकली कुठून झालं किंवा काय झालं तर आय डोंट नो इट माईट हॅपन बट मी त्या झोनमध्ये नाही आहे की अरे यार आता हवंय मला आता, आता गर्लफ्रेंड हवी आहे किंवा मला एक कंपॅनियन हवं आहे बिकॉज कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतोय आणि मग मला मिळते ऑर्गॅनिकली झालं पाहिजे पण आता आता बिकॉज एकतर टचवूड एवढं काम सुद्धा आहे तुझा अप्रोच तुझ्या <coughs> कामाच्या दृष्टीने सो so, समवेअर पॅशन हॅज एंटर्ड चॅट yeah. त्यामुळे तुम्ही इतके तुमच्या कामाच्या पण प्रेमात असता आणि त्या प्रोसेसच्या प्रेमात असता की तुम्हाला पण माहित नाहीये की यु you नो know, जर काही झालं हां तरी सुद्धा किती तुम्ही आता अवेलेबल स्वतःला करू शकता एक्झॅक्टली exactly. तेच तोच सगळ्यात मोठा <laughs> भाग असतो की मला माहिती आहे की मला प्रेमात किंवा काहीतरी मला रिलेशनशिपमध्ये वेळ द्यावा लागणार मला इकडे स्वतःसाठी वेळ नाही मिळत कधी कधी आपण <laughs> आई वडिलांना वेळ नाही देऊ शकत आहोत आपण स्वतः शांतपणे बसलोय एकटा बसलोय काहीतरी बघतोय काहीतरी वाचतोय ह्याच्यासाठी वेळ नाही त्यात आपण कुठेतरी किंवा माझ्या माझ्या आता काय आहे की राईट नाव इन माय करिअर ऑल्सो आत्ता अशी वेळ आहे ना की बॉस अभी तुमको बहुत कुछ करना अभी पडेगा कारण hmm. की आत्ता मी जे करेन ना दॅट विल डिसाईड हाव माय करिअर इज गोईंग टू गो हॅड सो दिस इज द टाईम फॉर मी कारण की ह्याच्या आधी मी बरोबर शूट करत गेलो ह्या पण आत्ता मी लोकांसमोर एक्सपोज होतोय आता hmm. मी लोकांसमोर येतो आहे आता मी शुभंकर म्हणून पण येतो आहे किंवा क्या माझे कॅरेक्टर्स म्हणून पण येतो आहे कारण की सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाईम ह्यात आय डोंट थिंक सो आय आय हॅव द टाईम ऑर द बँडविथ टू गेट समन एल्स इन माय लाईफ किंवा कोणतरी वेगळं आहे तिला वेळ देतो आहे आपण किंवा तिच्यासाठी एक वेळ दिला जातो आहे किंवा समथिंग बिल्डिंग दॅट रिलेशनशिप सो असं आहे आणि जस्ट हे मी म्हणतोय ना की मी हे कपल गोल्स वगैरे ह्या सगळ्या mm -hmm. गोष्टी मी बघतो अनुभवतो म्हणूनच माझे माझ्याकडून ए रिलेशनशिपचे एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आहेत मला जर रिलेशनशिपमध्ये राहायचे देन इट देन इट शुड बी ऑल इन मला कुठे असं नाही की मी थातूर मातूर काहीतरी करतो आहे किंवा चल ना इतना ठीक आहे हो ॲडजस्ट कर लेंगे नाही मला जायचं आहे देन आय विल गो ऑल इन आणि आय विल गो वेन आय आय एम इन दॅट स्पेस बाकी बाकी लोकांना अनेक मुलींबद्दल वाटत असतं <laughs> की ह्याच हा ह्याच हिच्या बरोबर तर कन्फर्म आहे हिच हा ह्याच हिच्याबरोबर पण मी तर whatever, हे आधी पण सांगितले बट जिच्या बरोबर होत किंवा जिच्याबरोबर होऊ शकतं किंवा जिच्याबरोबर काही वॉट एव्हर झालं आहे किंवा काय हे कुणालाच माहित नाहीये वाव हे एव्हरीबडी इज सो क्लूलेस अबाउट इट मला असं होतं की भाई अलग बजरे बजराय की दर नाच रे की असं आहे बचतंय किधर नाचताय किधर तुम्ही युअर आर सो मिसिंग आउट ऑन थिंग्स यू आर मिसिंग यु आर हिटिंग द रॉंग स्पॉट्स ऑलवेज माझं असं झालंय की यार म्ह तुम्हाला लोकांना माहितही नाही अँड आय एम ग्लॅड लोकांना माहित नाही बिकॉज इट्स अगेन अ डिफरंट थिंग विच विल हॅपन आय एम ग्लॅड लोकांना माहीत नाही आहे बट आणि मी ते सांगणारही नाही आहे <laughs> पण इट इज ग्रेट हाव एव्हरीबडी सो एक्सायटेड कारण की मी सगळीकडे मला तोच एक प्रश्न हा तर असतोच आणि ऑब्विसली असणार कारण की आता राहिले नाहीत फार लोक सिंगल मला असं वाटतं एव्हरीबडी इज गेटिंग मॅरिड एव्हरीबडी लेफ्ट राईट सेंटर पीपल आर गेटिंग मॅरिड और दे आर एंगेज किंवा इन अ रिलेशनशिप वगैरे असं तसं फार कमी लोक राहिले आहेत की हा नाही नाही अखेला मुली डोळा ठेवून तुझ्यावरती कळत आहे का तुला मलाही सांग कोण नेमकं ठेवू नये मलाही सगळ्यात मोठा माझा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये पीपल हॅव अझ्युम्ड दॅट आय एम इन रिलेशनशिप हाफ ऑफ द गर्ल्स हॅव अज्युम्ड ये हे वेगळंच दुःख आहे पण येतो रेगा येतो रेगा म्हणजे तुला माहितीये अर्ध्याधिक इंटरव्ह्यूज मी त्यासाठी सांगतो की मला दे रे लोकांना कारण आता तू रुयामध्ये पण नाही त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की मी कमिटेड आहे किंवा रिलेशनशिप मध्ये आहे तर असं नाहीये प्लीज असं अझ्युम करू नका वाव मला आवडलंय की दिस वाज बिकम ते अरे ते <laughs> मीम्स असतात ना की आ, मेरा नाम ये है है मेरा एज ये आय एम लुकिंग फॉर धिस काइंड ऑफ गर्ल तसं झालंय तुझं आता कुकिंग शुड हॅव कुकिंग पण असं आहे आणि आय एम आय एम होपिंग की यू गेट द राईट पर्सन ॲट द राईट टाइम ती व्यक्ती अशी असावी जी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला आर्टिस्टिक स्पेस होपिंग नाही आणि कसं आहे ना मी नेहमी हे सांगतो की आय वॉन्ट अ पर्सन की जी माझ्या कामाबद्दल पण तेवढीच पॅशनेट असेल जेवढं मी आहे आणि right. मी सुद्धा तिच्या कामाबद्दल तेवढंच पॅशनेट असेल जेवढं ती आहे त्याच्यापेक्षा जास्त आय फील की दॅट इज हाऊ अ टीम गेट्स बिल्ड आणि रिलेशनशिप इज टीम वर्क आणि म्हणजे ती टीम माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहिली पाहिजे सो मी एक टीममेट शोधतोय रॅदर दॅन बिंग जस्ट अ पार्टनर हा लवली पण येस ओवरऑल खूप मजा आली मला तुझ्यासोबत गप्पा मारून आणि लाईक uh, यू like सेट की सगळ्यात काय म्हणतात काळ जो असतो एखाद्या जमिनीचा तसं आता तुझ्या आयुष्यात चालण आहे आणि हर होपिंग की खूप अजून छान छान काम तू करत राहा आणि तुझं प्रत्येक काम घेऊन ऑफकोर्स मिरची स्टुडिओज के दरवाजे खुलेही मला आपण एकदाच भेटलो होतो त्याच्या आधी आणि आता मला असं वाटते की तेव्हा पण आपण बोललो बट तेवढं काय नाही झाली पण <laughs> इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधीची पाच मिनटं जी होती आय <laughs> फीलनंतर तर मी तुला स्वतः कॉल करणार मी माझ्या टीमला सुद्धा नाही सांगणार मी स्वतः कॉल करून सांगेन की हॅलो वच <laughs> मी तुला एक एपि डोंट सेंड मी युअर एपिसोड आय विल बी सेंडिंग यू वन एपिसोड गुड मॉर्निंग दिस इज माय न्यू एपिसोड मला असं वाटतं आम्ही कट केल्यानंतर पण मेन पॉडकास्ट ऍक्च्युली हे कट झाल्यानंतर पण शुभंकर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला सगळ्या प्रोजेक्टसाठी मे uh, यू गेट ग्रेट वर्क आणि खूप नवीन नवीन पद्धतीचं काम तुला करता येऊ युअर होपिंग थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आणि येणारच आहे वेगवेगळ्या पद्धतीचं काम वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स And I'm sure I will keep you, the audience, everyone surprised with my work. Lovely. So let's see. Waiting for that. Thank you so much. Thank you. Thanks a so lot. Thank you.